निपाणीतील वार्ड क्रमांक 18 येथील अतिक्रमणावर कारवाई करा. शिवाजीनगर 5वी गल्ली येथील नागरिकांची मागणी. येथील रहिवासी प्रमोद रामचंद्र शेटके यांना नगरपालिका प्रशासनाने आपल्या घराचे बांधकाम गटारीपासून 1 मीटर आत घेऊन बांधकाम करावे अशी सूचना देऊन सुद्धा आपले पडलेले घर अतिक्रमण करून बांधकाम करत आहेत अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक रवी मोडेकर, आकाश भाटले व मंगल माती व डर यांनी माध्यमांना माहिती दिली. तुम्ही संबंधित जे काही समस्या आहे त्या पालिकेला सांगितलं? सांगा ना, आम्ही जागा सोडची मागणी इथं नव्हतं, आता आले. 4 फूट जागा पाहिजे, आम्ही सोडली ह्या लाईनला. किती वेळ जरा जायला सोडलं तर पास होतो. ठीक आहे, तिने पण सोडवतो. हां, तिने पण सोडून दे. आमच्या काय नाही, बांधलं तर बांधलं, सोडून दे. काय समस्या आहे तुमची? समस्या म्हणजे काय झाले तर 7 फूट रोड आहे कंपल्सरी, म्हणजे भंगी बोळ आहे. तिथं आम्हाला जायला वाट अडचण आहे. आमच्यातलं कोण तर मेले बेले जाणे ह्याचा अवघड आहे. तिने बांधणार असलं तर बांधून देत, आमचं काय त्याचं तक्रार नाही आहे. परंतु वाट सोडून तिने बांधून देत, आमची ही अपेक्षा आहे. वार्ड नंबर किती तुमचा? वार्ड नंबर शिवाजीनगर 5 18 गल्ली. 18 नंबर वार्ड. गेले किती वर्षापासून येत आहे या वार्डात? वार्डात आहे आता 50-60 वर्ष होईत. म्हणजे आता काय समस्या तुमची? आता आम्हाला या जायला वाट पाहिजे. त्याने काय मनपणानं बांधत जात्यात नाही तर हे नगरपालिकेचे कोण अधिकारी आले की नाही? नगरपालिकेचे अधिकारी आले की नाही? आलतीत की परवा सांगून गेलात की नाही? सांगून गेलं ते तरी देखील आणि बांधकाम चालू. हां, तरी बी बांधकाम चालू करायला जातं. आम्हाला काय त्याने बांधून देत, आम्हाला तेवढं थोडं वाट सोडून दे. आमची ही अपेक्षा आहे. याविषयी प्रमोद शेटके यांना विचारताच त्यांनी माध्यमांना सांगितले, आम्ही कोणत्याही पद्धतीचे अतिक्रमण केलेले नाही. जुनं घर पावसाने पडलेले असून तेच मी बांधकाम करत आहे. नगरपालिके प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार गटारीपासून 1 मीटर जागा सोडून मी माझं जुनं पडलेलं घर बांधकाम करत असल्याचे सांगितले. आम्ही नवीन घर बांधाल नाही, घर पाडून बांधाल नाही. जुनी भिंत होती, पावसाने पडली, ती बांधा टाकले आम्ही नवीन. आणि जी गटरीची ह्या प्रॉब्लेम आहे, पहिला होती 8 इंचाची गटर, नंतर नगरपालिकेतनं मंजूर होऊन कधी ती 10-15 फुटाची, मग जागा कमी पडली तिथे जायला यायला. मग आता आम्ही पुढचं बांधकाम करणार आहे, ती 1.25 फूट नगरपालिका सांगितली आम्हाला 1 मीटर सोडून बांधा. त्या टायमाला मी 1 मीटर सोडून बांधतो तिकडे. आता जी जुनी भिंत तुम्ही जी बांधलाय ना, म्हणजे पडली होती, जसं कंस्ट्रक्शन करायला जे बांधायला आहे ते बांधता असताना हायच तुम्ही बांधलाय का थोडं पुढे घेऊन बांधलाय? हाय मागे घेतलंय, पहिल्यापेक्षा मागे घेतले. 8 फुटाची भिंत होती, आता आम्ही 8 इंचाची बांधल्या. म्हणजे किती कमी झालं तुम्ही विचार करा. मग परवा संबंधित अधिकारी नगरपालिकेचं आलत काय सांगितलं तुम्हाला? काय नाही, तो 1 मीटर सोडून बांधा म्हणतं. म्हणजे ते तिकडचं घर पडले ते. आणि आमची काय जुना भिंत आहे, समाईक भिंत होती, संबंधच नाही. निपाणी नगरपालिका यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केलेली असून पालिकेने संबंधितांना नोटीस पाठवतो असे सांगितलेले होते. पण अजून कोणत्याही पद्धतीची नोटीस त्यांना दिलेली नसून त्यांचे बांधकामाचे कामकाज सुरूच आहे. बांधकाम करणाऱ्या व्यक्तींच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यासाठी शिवाजीनगर येथील जागेच्या अतिक्रमण संदर्भात निप्पाणी नगरपालिका प्रशासन जातीने लक्ष देऊन स्थानिकांना न्याय मिळावा अशी भावना नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे.